कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुखीतील नवनाथला जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने स्वतःची 40,000 गाय दान करावी लागली. न्याय मागण्यासाठी अखेर माहेगाव देशमुख ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवार दिनांक 4 ऑगस्ट 2021 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. नवनाथ वाघ यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शविला असून ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नवनाथ वाघ यांना सन 2010 साली घरकुल मिळाले होते. मात्र राहत असलेल्या जागेत येजा करण्यासाठी रस्ता होता. त्या रस्त्यावर अर्जुन सकाराम माळी यांनी कब्जा करून पास्टाचे छप्पल टाकून नवनाथ वाघ यांना येण्याजाण्यासाठी रस्ता बंद केला आहे. सदरील अतिक्रमण काढण्यात येऊन आम्हाला जाण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी वाघ यांनी केली आहे. यावेळी नवनाथ वाघ यांनी सांगितले की आम्ही तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, सभापती तसेच ग्रामपंचायत माहेगाव देशमुख, सरपंच आदींना वेळोवेळी पत्र दिले, तसेच रस्ता नसल्याने माझी स्वतःची 40,000 रकमेची गाय दान केली. एवढे होऊन देखील मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने सदरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करत असल्याचे नवनाथ वाघ यांनी सांगितले. माझं नाव नवनाथ पांडुरंग वाघ, राहणार माहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. मी अशा संदर्भामध्ये बसलेलो एका उपोषणाला की मला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आहे. मी खोलेवर राहतो, इकडे घरकुलचं मला एक हे भेटलेलं आहे, मंजूर झालेलं आहे. मी 2010 तिकडं राहतो, माझं कुटुंब व मी. तर त्याच्यानंतर मी तिकडं रस्ता मला 10 फूट देण्यात आलेला होता. तर एका ग्रामपंचायतचा तर तिकडं एका जणानं तिकडं पुढं समोरून अतिक्रमण केलं, छप्पर बांधलं अर्जुन सकाराम माळी यांना. आणि मग मी त्याच्यानंतर यांना ग्रामपंचायतला एक नोटीस दिली. त्यांना म्हणलं बुवा माझ्या जाण्यासाठी मला रस्ता नाही, तुम्ही मला रस्ता काढून द्या. मी आता सध्या तिथून पैपैजाऊ राहिलो, पण त्यांनी मग मला म्हणे देतो म्हणे, मग अर्ज द्या म्हणे. एक अर्ज दिला त्यांना 5 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर त्यांनी काही केलंच नाही, दखलच घेतली नाही. नंतर परत 2 महिन्यांनी एक दिलं, तरी काहीच नाही केलं. मग शेवटी मी 8 दिवसानं त्यांना असं एक पत्र दिलं का मी उपोषण करणार आहे. BDO साहेबाला दिलं, पंचायत समितीमध्ये दिलं, तहसीलदार साहेबाला दिलं आणि एक यांना दिलं ग्रामपंचायतला. तरी यांनी काहीच केलं नाही. नंतर मग मी 4 दिवसांना उपोषणाचं डायरेक्ट त्यांना पत्र देऊन टाकलं. माझी 40,000 रुपयाची गाय मी काल 3 ऑगस्ट रोजी मी एका जणाला गाय दान केली. कारण की मला जाण्या येण्यासाठीच रस्ता नाही, त्या गायीसाठी चारा आणण्यासाठी सुगड रस्ता राहिला नसल्यामुळे मी काल त्याला एका जणाला गाय 40,000 दान केली. आणि मला सुगड जाण्या येण्याला रस्ता नाही. आता मला जवळ न्याय भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इडं भेटणार आहे. आणि माझ्या मागं पार संघटना खंबीरपणे उभी आहे, मी त्यांचा आभारी आहे. आणि मीडियावाले बी माझ्या पाठिंबा मागं आहे. आणि राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा आम्हाला जाहीर पाठिंबा असल्यामुळं आम्हाला खूप अशी ताकद आलेली आहे. आणि आमचे संदीप भाऊ काळे माहेगाव देशमुख कोपरगाव तालुक्याचे पार संघटनेचे कार्याध्यक्ष यांचा पाठिंबा आहे. संजय शिंदे कार्याध्यक्ष जिल्हा यांचा बी पाठिंबा आहे. आकाश भाऊ काळे यांचा बी खूप पाठिंबा आहे. नितीन ते पायले यांचा बी आम्हाला खूप पाठिंबा आहे. आणि आम्हाला एवढीच विनंती का साहेब, तुम्ही न्याय मिळवून द्यावा. आज आमच्या गावातले माहेगाव देशमुखचे आमचे सहकारी ज्यांना न्याय मिळाला नाही असे नवनाथ वाघ यांना न्याय मिळवण्यासाठी आज आम्ही सगळे पारचे जेवढे पदाधिकारी आहे हे सगळे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे. आणि त्यातले त्यात जे सकाळपासून जेवढेही आम्ही त्यांच्यासाठी सपोर्टेड करतो आहे किंवा सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, तरी त्या माणसाची कोणचीही दखल घेतलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या माणसाचं सगळ्या गोष्टी लिगली असतानाही ग्रामपंचायतीने कोणत्याही गोष्टीचं फक्त उडवउडीचे उत्तर दिलेले, त्या गोष्टीत कोणचीही दखल घेतलेली गेली नाही. शेवट आज त्याला त्याच्या न्यायासाठी त्याला अक्षरशः उपोषणाला बसावं लागलं. त्या COVID-19 काळामध्ये अशी गोष्ट घडतीये की मी खाली ग्राम लेवलला ह्या गोष्टी घडताय. ग्रामपंचायत किंवा तिथले जे अधिकारी असतील किंवा तिथलं सरपंच असेल हे कोणत्याही प्रकारचे कुठंच दखल घेत नाही. आणि ह्या दखल न घेण्याकारणामुळं तर या सर्वसामान्य माणसाला आज उपोषण करण्याची वेळ आली. आणि ते उपोषण करताना त्या उपोषणासाठी जो बसल्याच्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी अध्यापक आत्तापर्यंत तर कोणीही तिथं आलेलं नाही आणि त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्या माणसाने अक्षरशः त्याच्या घरी जाण्यासाठी समोरच्या माणसाने रस्ता दिलेला नसताना मग त्या माणसाला आज अशी परिस्थिती आली की त्याची स्वतःची गायसुद्धा एका जणाला दान करून टाकावं लागली. कारण का त्या गाईला सुद्धा अन्न पाणी नेण्यासाठी त्याला जागा नसल्या रस्ता नसल्या कारणाने त्याला जायला जागाच नसली नाही. त्याच्यामुळे तिने ती गाय शेवटी
हत्तबल होऊन तिने ती गाय विकण्याच्या ऐवजी ती गाय दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर तो उपोषणाला बसलेला आहे. कारण की त्याच्यामागं कोणचंही पाठिंबा नसल्या कारणाने आज ती गोष्ट आमच्या पारच्या कार्यकर्त्यांना माहीत झाली. व पारचे जेवढे संघटक होते, माझे जे मोठे अधिकारी होते, वरचे वरिष्ठ, मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी खंबीरपणे पाठिंबा द्यायचं सांगितलं आणि आज आम्ही त्यांना पूर्णपणे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात हटणार नाही. आणि याच्यात जोपर्यंत समोरच्याला लेखी आश्वासन येत नाही किंवा लेखी देऊनही त्याची पूर्ण कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आणि असंच आमचं कार्य पुढं चालूच राहील. मी आकाश विठ्ठलराव काळे राहणार मायगाव देशमुख तालुका कोपरगाव. आज मायगाव देशमुख येथे नवनाथ पांडुरंग वाघ यांना काही कारणास्तव आज उपोषणाला बसावं लागले, त्यामुळे आम्ही पूर्ण गाव मित्रपरिवार त्यांना पाठिंबा देत आहोत. आमची एवढीच मागणी आहे की नवनाथ पांडुरंग वाघ यांना न्याय मिळवून द्यावा. सरपंच, ग्रामसेवक जे कोणी असेल, तहसीलदार, त्यांनी येऊन सो पाणी करावी व नवनाथ पांडुरंग वाघ यांना न्याय मिळवून द्यावा. त्यांनी जायला रस्ता नसल्यामुळे स्वतःची गाय दान करून टाकली आहे. 30,000 किमतीची व 40,000 किमतीची गाय त्यांनी दान करून टाकली आहे. आमची एवढीच मागणी आहे कार संघटनेकडून, बच्चूकडून, राज्यमंत्री बच्चूकडून, यांच्याकडून पूर्ण आमची नवनाथ पांडुरंग वाघ यांना पूर्ण सपोर्ट आहे. त्यांनी त्यांना न्याय मिळवून ज्यापर्यंत न्याय त्यांचा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. पूर्ण सपोर्ट त्यांचा त्यांना आमचा आहे. यावेळी ग्रामसेवक शेळके यांना याबाबत विचारणे केले असता त्यांनी सांगितले की सदरील ठिकाणी पंचांसमक्ष जाऊन त्या ठिकाणी पंचनामा करून हा मार्ग मोकळा केला जाईल. जरा मार्ग मोकळा करून देताना काही अडचणी आल्यास त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सदरील अतिक्रमण काढून हा मार्ग मोकळा करून दिला जाईल. ग्रामपंचायतीने ज्या संबंध समोरचा व्यक्ती तो माळी तर त्याला एक नोटीस, दोन नोटीस, तीन नोटीस आपण दिलेल्या आहे. त्या नोटीसाठी आता ती जी पुस्तकता पाहिजे ती करून घेतलेली आहे. कारण तुम्हाला थोडा अडधंदा असल्यामुळं थोडा मग ते आता काय कारवाई करून आणि त्यात रस्त्याचं अतिक्रमण मोकळं करून दिलं जाईल. तर उद्या आम्ही इथं 5-8 रोजी ग्रामपंचायत बॉडी आणि पंच समक्ष जाऊन पंचनामा करून आणि जो 10 फूट रस्ता आहे तो मोकळा त्यानं सर जर पंच प्रत्यक्ष साईडवर जर मोकळा करून नाही दिला तर पोलीस बंदोबस्त मागून त्वरित तो कारवाई होईल. यावेळी संदीप काळे, आकाश काळे, संजय शिंदे, कृष्णा भिंगारी, राजू कदम, संभाजी काळे, चांगदेव गायकवाड, महेश चव्हाण, शंकर पानघवानी, नवनाथ कदम, बाळू माळी, महेश वाणी आदी उपस्थित होते. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.